मागण्या मान्य न झाल्यास जुलै महिन्यातही शाळा बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षण संस्था चालकांनी आयोजित बैठकीत घेतलाय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्या 18 महिन्यात गुणवत्तापूर्वक शिक्षणासंदर्भात एकही निर्णय घेतला नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विकास आणि शिक्षणाची हेळसांड करणे, बालकांना मोफत सवलतीच्या शिक्षण कायद्यांची 100% अंमलबजावणी न करणे, अनुदान पात्र शाळांना वेतन न देणे, शिक्षकेतर कर्मचारी अहवालाची अंमलबजावणी न करणे, या सर्व समस्या सोडवण्यासाठी, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरस्वती भवन येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची आज विभागीय बैठक झाली. या बैठकीत शासनाने येत्या 8 दिवसात मागण्या मान्य न केल्यास जुलै महिन्यात शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा सचिव वाल्मिकी सुरासे यांनी दिली आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष एस.पी. जवळकर, मिलिंद पाटील, मनोज पाटील आदींची उपस्थिती होती. वारंवार आम्ही सूचना देऊन सुद्धा बऱ्याचशा गोष्टीला त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचा त्यांनी जाणूनबुजून प्रयत्न केला आहे. विनाअनुदानितचा प्रश्न प्रामुख्याने त्यांनी विचारात घ्यावा. आज राज्यामध्ये गेली 5 दिवसापासून सतत त्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, आम्हाला अनुपोषण सुरू आहेत. काही आमच्यातले शिक्षक या ठिकाणी प्रत्येक विभागाच्या त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात दाखल झालेले आहेत, तरीही शिक्षण मंत्र्यांनी अद्याप या ठिकाणी दखल घेतली नाही. हे सुद्धा अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब असं आम्हाला म्हणायचं आहे. आजच्या या बैठकीमधून जर या राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतले नाही तर 1 जुलैपासून आगळं वेगळं आंदोलन तयार होऊन या ठिकाणी शैक्षणिक संस्था बंद करण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. म्हणून मला सरकारनं सुद्धा विनंती आहे की तातडीने या संदर्भात आपण निर्णय घेतले नाही तर आपल्याला मोठ्या विषयाला सामोरं जावं लागेल.